सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. माझं आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही. विदर्भ दौऱ्यावर आले असता सुप्रिया सुळे यांचा पत्रकारांशी संवाद. डिसेंबरच्या आधी ओबीसी आरक्षण झालेच पाहिजे, नाहीतर शहरात फिरू देणार नाही, बावनकुळे यांचे आव्हान. आणि बांगलादेश एअरलाइन्सच्या मुख्य वैमानिकाला हृदयविकाराचा झटका, नागपूर विमानतळावर करण्यात आली आपत्कालीन लँडिंग. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे या 2 दिवसांसाठी विदर्भ दौऱ्यावर आल्या असून या दरम्यान त्या नागपूर व ग्रामीण भागातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची भेट घेऊन आढावा घेणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांचं नागपूर इथे शुक्रवारी आगमन झालं असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून त्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्या म्हणाल्या की शनिवारी वर्धेच्या सेवाग्राम आश्रमात पंचायत राजचा कार्यक्रम असून दिल्लीतील एका एनजीओ ग्रुपचा 2 दिवसांचा वर्कशॉप आहे. तिथे त्या आमंत्रित असून त्यानंतर पवनार आश्रमाला भेट देणार आहेत. सेवाग्राम आश्रमामध्ये उद्या पंचायत राजचा एक कार्यक्रम आहे. त्याच्यात मला दिल्लीचा एक मोठे एनजीओचा ग्रुप आहे, त्यांचा 2 दिवसाचा एक वर्कशॉप आहे. त्या वर्कशॉपच्या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केलं आहे. उद्या माझं तिथे सेवाग्राम आश्रमात त्या वर्कशॉपमध्ये भाषण आहे. त्याच्यामुळे मी वर्ध्याला जाणार आहे. वर्षातून एक वेळा पवनार आश्रममध्ये मी गौतम बजाजांना भेटायला वर्षातून 1-2 वेळा दरवर्षी गेले अनेक वर्ष येते. तर अर्थातच मी गौतमबाईंना जाऊन भेटणार आहे. 2 मोठी कामं आणि त्याचबरोबर ज्या संघटनेत अनेक वर्ष मी काम करते त्याच्या माझ्यात काही सहकाऱ्यांची विनंती होती की आपण कोविडच्या काळात फारसं कोणाचंच काही बैठका होणं शक्य नव्हतं नियम कायद्याप्रमाणे. तर नागपूर आणि वर्ध्यात मी येणार असल्यामुळे आपण सगळे भेटूया आणि एक घरगुती असा एक आढावा आपण सगळे इंटरनली घेऊया. त्याचबरोबर ज्या संस्थेमध्ये अनेक वर्ष मी काम करते, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, त्याचंही ऑफिस माननीय गिरीश गांधींच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये होतं, त्याचाही आढावा या कोविडच्या काळात झाला नसल्यामुळे या सगळ्या कामाचं 2 दिवसात जेवढं जमेल तेवढं माझ्या सहकाऱ्यांबरोबर गाठी भेटी घेऊन या सगळ्या पोस्ट कोविड किंवा या कोविडच्या अशा वळणावर आपण आहोत. गेल्या वर्ष 1.5 वर्षात असंख्य अशी सामाजिक कामं जी खोळंबली आहेत, काही राजकीयही संघटना बांधणीच्या फारसं कुणालाच कुठली संधी मिळाली नाही, तर त्याचा एक आढावा घेण्यासाठी मी आज इथे आलेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीशी संबंधित सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता मी इतकं इम्पल्सिव्ह आयुष्य जगत नाही, माझं आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही, तसेच मी जर राजकीय मतभेद बाजूला ठेवून वैयक्तिक नातं जपत असेल तर त्यात काहीही गैर नाही असेही त्या म्हणाल्या. एकतर मी इतकं इम्पल्सिव्हली आयुष्य जगत नाही, मी कोणी काही बोललं की थोडासा वेळ विचार करते. माझं आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही आहे, माझं आयुष्य वास्तव आहे. त्याच्यामुळे इन्स्टंट कॉफी मी पित पणे नाही, त्याच्यामुळे मला ह्या गोष्टीचा फारशी माहिती नाही. पण ह्या राज्यामध्ये जर सगळ्या पक्षाचे लोक आपलं इलेक्शन किंवा नैतिकता किंवा आपली विचारधारा सोडून जर एकमेकाशी चांगले संबंध ठेवत असतील तर त्याचं मी मनापासून स्वागतच करीन. कारण का ज्यांचे संस्कार माझ्यावर झाले आहेत जसे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे, त्यांचे सगळ्याच पक्षात चांगले संबंध होते. राजकीय मतभेद एका ठिकाणी आणि आपले वैयक्तिक नाती एका ठिकाणी, त्याच्यात काही गैर नाही. पण महाविकास आघाडी 5 वर्ष नाही 25 वर्ष ह्या राज्याची सेवा नक्कीच करेल एवढी तुम्हाला ग्वाही. ओबीसी आरक्षणावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा आपले मत व्यक्त करताना सांगितले की ओबीसी आरक्षणासाठी जितक्या बैठकी घ्यायच्या आहेत तितक्या घ्या, मात्र आरक्षण झालंच पाहिजे, नाहीतर आम्ही तुम्हाला शहरात फिरकू पण देणार नाही. मुख्यमंत्री जी ने ओबीसी आरक्षण को लेकर एक मीटिंग ली. हमारा मीटिंग लेने पे कोई ऑब्जेक्शन नहीं है, लेकिन वो मीटिंग में कोई तथ्य नहीं है. 28 जुलाई को 2021 को ओबीसी कमीशन ने इस सरकार को एक प्रपोजल भेजा है जिसमें 435 करोड़ रुपए और मैन पावर मांगा है सरकार को दिसंबर के पहले अगर ओबीसी आरक्षण देना है तो. लेकिन सरकार ने कल वो प्रपोजल मीटिंग में लाया नहीं. 28 जुलाई से वो प्रपोजल पड़ा हुआ है, 1.5 महीने से कोई उनको देख नहीं रहा.
सबसे उसमें टेक्निकल बात है कि वो प्रपोजल के ऊपर चीफ सेक्रेटरी कमेटी ने मीटिंग लेना था, अभी तक चीफ सेक्रेटरी को समय नहीं मीटिंग लेने का, उनके ऊपर दबाव है, वो मीटिंग लेके प्रस्ताव मंजूर नहीं कर रहे, और ये सरकार के मन में अगर आरक्षण देना है तो बैठक 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 में कोई फ़ायदा नहीं है, सीधा सीधा 435 करोड़ देना है, सोर्सेस जो मैन पावर वो देना है, और तत्काल रिजर्वेशन देना है, 3 महीने में डेटा तैयार हो सकता है, और मराठा समाज का आरक्षण का डेटा देवेंद्र फडणवीस जी ने 3 महीने डेटा 3 महीने में दिया था, तो फिर ये सरकार ओबीसी पे अन्याय क्यों कर रही है? बार बार सुप्रीम कोर्ट ने कहा, 4 मार्च 2021 में सुप्रीम कोर्ट ने कहा, मार्च महीने में कहा कि आप जल्दी आरक्षण दीजिए, डेटा तैयार करिए, नहीं कर रही सरकार। इसका मतलब सरकार के मन में है क्या नहीं आपके ओबीसी आरक्षण देना? एक तरफ भुजबल जी जाते हैं सुप्रीम कोर्ट में, केंद्र ने डेटा देना चाहिए, सेंट्रल ने डेटा देना चाहिए, उनको मालूम है कि सेंट्रल का डेटा गलत है, जो मनमोहन सिंह सरकार के समय किया गया था उसमें 69 लाख गलतियाँ है, वो डेटा चल नहीं सकता। जब 3 महीने में हमारा डेटा सरकार का तैयार हो सकता है, हमारे गवर्नमेंट का तैयार हो सकता है, और सुप्रीम कोर्ट ने कहा है राज्य सरकार ने करो, तो फिर ये क्यों आप फुटबॉल बना रहे हैं? तो ये बैठक कितनी बार लेना है मुख्यमंत्री जी ले, उसके लिए मेरा कोई कहना नहीं है, लेकिन दिसंबर तक ओबीसी को आरक्षण देना चाहिए, नहीं दिया तो इनको गाँव में नहीं घूमने देंगे। शुक्रवारी मास्केट वरून ढाका जाणाऱ्या बांगलादेश एअरलाइन्स विमानाच्या मुख्य वैमानिकाला हृदयविकाराचा झटका आल्याने विमानाचे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार रायपूरवरून जात असताना विमानाचे मुख्य पायलट नौशाद अताउल कयूम यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते बेशुद्ध होऊन विमानाच्या कॉकपिटवर पडले. हे पाहून को पायलटने लगेच विमानाची कमांड घेतली, तसेच एअरलाईन कर्मचाऱ्यांनी वैमानिकाला आपत्कालीन उपचार सुविधा दिली, पण त्यांच्या प्रकृतीत काही सुधारणा न झाल्याने को पायलटने कोलकाता ATCशी संपर्क साधून आपत्कालीन लँडिंगसाठी परवानगी मागितली असता त्यांना नागपूरच्या ATC सोबत संपर्क होताच त्यांना नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यास परवानगी मिळाली. वैमानिकाला ताबडतोब किंग्सवे रुग्णालयात भरती करण्यात आले तेव्हा त्यांचा श्वास पण थांबला होता. त्यांना ॲडव्हान्स CPR देण्यात आला असता त्यांच्या हृदयाच्या स्थितीत सुधार झाला, मात्र त्यांच्या चालत्या ब्रेन इंजुरीमुळे ते कोमामध्ये गेले. त्यांना सध्या ॲडव्हान्स लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान विमानातील प्रवाशांना टर्मिनल इमारतीत थांबवण्यात आले असता एअर इंडिया विमानतळ सेवा लिमिटेड प्रवाशांची काळजी घेतली जात होती, तर रात्री 9 वाजता विमानाने उड्डाण केले. गुरुवारी प्रदेश काँग्रेसची विस्तारित कार्यकारिणी घोषित झाली. या कार्यकारिणीत पालकमंत्री नितीन राऊत व पूर्व मंत्री अनिस अहमद यांच्या समर्थकांना विशेष स्थान न मिळाल्यामुळे काँग्रेसची अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. काँग्रेसद्वारा जारी करण्यात आलेल्या कार्यकारिणीत ऊर्जा व पालकमंत्री नितीन राऊत, माजी मंत्री अनिस अहमद यांच्या समर्थकांना विशेष स्थान न देता माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक व माजी खासदार अविनाश पांडे यांच्या समर्थकांचा समावेश करून विकास ठाकरे यांच्या गटातील लोकांनाही स्थान देण्यात आलं आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव KC वेणुगोपाल यांनी ही सूची घोषित केली. या सूचीमध्ये काँग्रेसतर्फे निवडणूक लढणारे किशोर गजभिये यांना संधी देण्यात आली असून जुन्या कार्यकारिणीत बहुतांश वेळा सक्रिय असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना यावेळी मात्र डच्चू देण्यात आला आहे. आमदार अभिजित वंजारी व माजी आमदार आशिष देशमुख यांना या कार्यकारिणीत महासचिव पद मिळालं असून मुकुल वासनिक समर्थक महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तक्षशिला वाघधरे व हलबा समाजाच्या नेत्या नंदा पराते यांनाही महासचिव पद देण्यात आलं आहे. जुन्या कार्यकारिणीत सचिव असणारे विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री यांना महासचिव म्हणून पदोन्नती मिळाली आहे, तर रामकिशन ओझा महासचिव व अतुल लोंडे प्रवक्ता झाले आहेत. अविनाश पांडे यांचे समर्थक कमलेश समर्थ यांच्यासह नरेंद्र जिचकार व अभिजित सपकाळ यांना सचिव बनविण्यात आला आहे. मुत्तेमवार व ठाकरे समर्थक असलेले संजय महाकाळकर, संदेश सिंगलकर, माजी नगरसेवक प्राध्यापक विजय बारसे यांना सचिव बनवण्यात आलं असून हैदरअली दोसानी यांचीही सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कामठी येथील माजी नगराध्यक्ष शकूर नागानी यांना महासचिव पद देण्यात आलं आहे. प्रदेश काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीत 14 शहर व जिल्हाध्यक्ष बदलवण्यात आले असून यात विदर्भातील अकोला व बुलढाण्यात जास्त बदल करण्यात आले आहेत. नागपूर शहराचे अध्यक्ष विकास ठाकरे व माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचं अध्यक्षपद कायम आहे. ठाकरे मागील 7 वर्षांपासून शहर अध्यक्ष असून त्यांना हटवण्यासाठी मुंबई दिल्लीपर्यंत त्यांच्या तक्रारी गेल्या होत्या, मात्र याचा फारसा परिणाम झाला नाही. मुकुल वासनिकांचंही जिल्हाध्यक्षपद कायम असून मनपा निवडणुकीत गृहीत धरून ही पदं कायम ठेवण्यात आली आहेत. रात्रीची गस्त घालत असताना अवैध गांजाची तस्करी करणाऱ्या वाहनाची लोणी पोलिसांनी झडती घेतली असता अंदाजे 500 किलोचा गांजा जप्त केला.
राहता तालुक्यातील लोणी इथे पेट्रोलिंग करत असताना लोणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी संशयास्पद रीतीने जाणाऱ्या गाडीला थांबवून गाडीची झडती घेतली असता त्यात गांजा असल्याचे निष्पन्न झाले. याच्यामध्ये सकाळी नाईट राऊंडच्या दरम्यान API समाधान पाटील लोणी पोलीस स्टेशनचे इन्चार्ज हे नाईट राऊंडला रात्रग्रस्त करत असताना त्यांना एक गाडी दिसली आणि ती गाडी त्याने थांबवून चेक केली असता त्यांना संशयास्पद वाटल्यामुळे ती गाडी चेक केली असता गाड्यांमध्ये भुसा होता, भुसांची पोती होती. त्याने सगळी पोती काढून बघितल्यानंतर त्या पोत्यांच्या मागच्या बाजूला गांजा सापडला. गांजांची पोती होती आणि हा गांजा एकूण सरासरी 500 किलोचा आहे आणि त्याची जर बाजारभावानुसार किंमत जर बघितली तर ती आता 75 लाख रुपयाचा तो गांजा आहे आणि ती चांगली कारवाई लोणी पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आणि DYSP यांनी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये पंचनामा करण्यात आलेला आहे आणि गुन्हा त्याच्यामध्ये NDPS ॲक्टखाली दाखल करण्यात येत आहे. याच्यामध्ये 2 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत, राहुल पवार आणि दत्ता चव्हाण असं 2 आरोपींचं नाव आहे. आता सध्या तरी पंचनामा केलेला आहे, आरोपींना म्हणजे गुन्हा दाखल होईल, आरोपी अटक करून त्याच्यानंतर PC मध्ये पुढचा तपास होईल. परंतु तो कुठून आला आणि कुठे नेत होते याचा तपास आपल्याला तो तपासाचा भाग असल्यामुळे पुढच्या तपासामध्ये ते निष्पन्न होईल. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. जो देता है फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. नागपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उद्ध्वस्त केल्याच्या निषेधार्थ संयुक्त रिपब्लिकन आघाडीतर्फे 30 ऑगस्टला संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भीमसैनिकांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या संबंधित माहिती रविभवन इथे आयोजित पत्रपरिषदेत बाळू घरडे यांनी दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की हा मोर्चा आम्ही सरकारचं लक्ष वेधण्यासाठी काढणार असून लवकरात लवकर भावनांची पुनर्निर्मिती करण्यासाठी हालचाल करावी असे निवेदनही आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहे. निसर्गरम्य ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणार्थ महानगरपालिकेने सांस्कृतिक भवनाची निर्मिती केली होती आणि या भवनाच्या माध्यमातून सामाजिक, शासकीय, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक आंदोलनाला, कार्याला त्या भवनाचं खूप मोठं योगदान लाभलेलं होतं. असं असताना इमारत जुनी होती, भवन जुनं झालं होतं, वारंवार भवनाचं डागडुजी करा, भवनाचं सौंदर्यीकरण करा, भवनाची रंगरंगोटी करा, कारण त्या ठिकाणी महानगरपालिके मेट्रोने मागील 4-5 वर्षापासून मोठा गोडाऊन तयार केलेला होता त्या ठिकाणी. त्या भवनामध्ये त्यांचं सर्व साहित्य त्या ठिकाणी ते ठेवत होते, त्यामुळं त्या भवनाला थोडंसं त्यांच्या रंगरंगोटीमध्ये, त्यांच्या व्यवस्थापनामध्ये थोडंसं कमी झाली होती. असं असताना माननीय महापौरांनी 14 एप्रिल 2021 परत नव्याने बांधकाम नव्याने रंगरंगोटी करून सौंदर्यीकरण करून त्याचं आपण 14 एप्रिलला उद्घाटन करू असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. वर्तमानपत्रात बातम्या आल्या आणि शिष्टमंडळांना त्यांनी आश्वासन दिलं. असं असतानासुद्धा हा भवन पडल्याच्या वर्तमानपत्रातून ज्या बातम्या आल्या त्या आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावणाऱ्या बातम्या होत्या. एकीकडे आमचं
श्याम हॉटेलचं प्रकरण आहे, एकीकडे एस एल स्टेडियमचं प्रकरण आहे, संविधान चौकातलं प्रियांबलचं अजूनपर्यंत त्याचं उद्घाटनाला यांना वेळ मिळत नाही. 10 नंबर पुलावर असलेल्या शहीद भीम सैनिक स्मारकाचे अवदेसा झालेली आहे. असं असताना आहे तो स्मारक, आहे ते भवन पाडण्यात आलं, नव्याने होत नाही, आणि ही भावना जनतेच्या मनामध्ये घर करून गेली. सर्वांनी आपापल्या परीनं निवेदनं दिली, पत्र पाठवले, परंतु याचा काही होत नसताना संपूर्ण रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं नागपूर शहरामध्ये रिपाईचे जे नेते वास्तव्यात आहेत त्यांच्या वतीनं एका भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मोर्चाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्याचं की आहे ते आमचं भवन का पाडलं, त्या ठिकाणी पुनर्निर्माण करा, दोषींवर कारवाई करा, आणि असल्या प्रकारचे यापुढे अन्याय अत्याचार आम्ही खपवून घेणार नाही, आमच्या भावनेशी खेळू नका, हा इशारा देण्यासाठी या मोर्चाचं आयोजन आहे. 30 तारखेला सोमवारी संविधान चौकातून हा मोर्चा सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाईल आणि जिल्हाधिकाऱ्यांना पर्सनली आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांच्या माध्यमातून निवेदन सादर करण्यात येईल. सर, या विषयाला घेऊन तुम्ही पालकमंत्र्यांची भेट घेतली होती, काय नेमकं त्यांचा अभिप्राय आला, काय रिस्पॉन्स? सन्माननीय पालकमंत्री जेव्हा आम्ही त्यांना भेटायला गेलो त्यांनी आम्हाला सांगितलं, या भवनामध्ये माझं लग्न झालं, या भवनाच्या विषयाकडे माझं लक्ष आहे. मुंबईत उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर नाना पटोले यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना म्हटले की ओबीसी आरक्षण कायम ठेवून होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक व्हाव्या यासाठी सगळ्यांचं एकमत झालं आहे आणि त्यातून मार्ग कसा काढता येईल यावरही चर्चा झाल्याचं सांगितलं. यावर परत एक बैठक घेऊन त्यातून फायनल निर्णय घेण्यात येईल असंही ते म्हणाले. ओबीसी आरक्षण कायम ठेवून होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हाव्यात यासाठी सगळ्यांचं एकमत झालेलं आहे आणि त्याच्यातला मार्ग कसा काढता येईल त्याच्यावरची एक पूर्ण चर्चा झालेली आहे. येत्या पुन्हा शुक्रवारी याच्यावरची एक बैठक होणार आणि त्यामध्ये फायनल डिसिजन घेतलं जाणार. 50%च्या वर आपल्याला जाता येत नाही. आता ज्या जिल्ह्यामध्ये ओबीसीला आरक्षण मिळणारच नाही त्याही जिल्ह्यामध्ये कसं आपल्याला करता येईल त्याच्यावरची अजून एक स्टडी आपण लावलेली आहे आणि येत्या शुक्रवारी पुन्हा त्याच्यावर बसायचं. आणि जवळपास महाराष्ट्रातल्या 20 जिल्ह्यामध्ये जे आरक्षण आहे ते कायम राहणारच आहे. राहिले 16 जिल्हे जे आहेत त्या 16 जिल्ह्यामध्ये कमी जास्तपणा होणार आहे, त्याच्यामुळे त्याही जिल्ह्यामध्ये कसं आपल्याला कव्हर करता येईल याच्यावरची एक सांगोपाप चर्चा झालेली आहे. येत्या शुक्रवारी पुन्हा अजून याच्यावरची एक बैठक होईल. सगळ्यांचं मिळूनच आम्ही निर्णय केलेला आहे. अखेरी राजकीय अभिवेश बाजूला सारून ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बद्दलची भूमिका सगळ्यांची एकमताची आहे आणि त्या पद्धतीचा निर्णय येत्या शुक्रवारी होण्याची शक्यता दोन्ही चर्चा झालेल्या आहेत. आता येत्या शुक्रवारी त्याच्यामधला पुन्हा मार्ग कसा काढता येईल त्याच्यावरची चर्चा होणार. कोणी प्रस्तावाला विरोध केलेला नाही. ओबीसीच्या आरक्षणामधला कोणाचा विरोध नाही. त्याच्यामध्ये जे काही न्यायालयीन व्यवस्था आहे आणि त्या न्यायालयीन व्यवस्थेबाबतच्या चर्चा झालेल्या आहेत, म्हणून ते येत्या शुक्रवारी त्याच्यावरची जेव्हा मीटिंग होईल त्याच्यावरती. खेळ मंत्री सुनील केदार व माजी आमदार आशिष देशमुख यांच्यातील परंपरागत राजकीय संघर्षाने पुन्हा तोंड वर काढलंय. देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सुनील केदार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी केली आहे. तर सुनील केदार यांनी दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांची भेट घ्यायची ठरवलंय. आपल्याच पक्षातील नेता पक्षाला व सरकारला अडचणीत आणण्याच्या प्रयत्नात आहे अशी तक्रार घेऊन सुनील केदार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी अथवा राहुल गांधी यांची भेट घेणार आहे. त्यासाठी ते दिल्लीत पोहोचले सुद्धा. एका खुर्चीसाठी दोन्ही नेत्यांमधला वाद चव्हाट्यावर आला आहे. काटोल इथे झालेल्या समीक्षा बैठकीत खुर्चीवर बसलेल्या देशमुखांना केदार यांनी सर्वांसमक्ष उठवले, त्यामुळे देशमुखांना चांगलाच राग आला. दुसऱ्या दिवशी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून घोटाळेबाज केदार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. देशमुखांद्वारे लिहिण्यात आलेल्या या पत्रामुळे केदार समर्थक चांगलेच पेटले असून देशमुखांचं हे वागणं म्हणजे निव्वळ बालिशपणा आहे असं त्यांना वाटतं. काँग्रेस मंत्र्यांवर आरोप लावून देशमुख विपक्ष पक्षाची मदत करत आहेत असं केदार समर्थकांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी या संदर्भात ज्येष्ठ नेत्या व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
यांना पत्र लिहून देशमुखांना पक्षातूनच निलंबित करण्याची मागणी केली आहे. या दरम्यान सुनील केदार दिल्लीत पोहोचले असून सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांची भेट घेऊन ते आशिष देशमुखांची तक्रार करू शकतात. ते काहीही असो, मात्र या नाट्यमय घडामोडींमुळे काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद मात्र चव्हाट्यावर आला असून काँग्रेस पक्षाच्या भविष्यातील हालचालींवर याचा नक्कीच परिणाम होऊ शकतो. MIDC ठाणे अंतर्गत येणाऱ्या शुभम नगर परिसरात एका युवकाची हत्या करण्यात आली. मृत युवक नेहमी आरोपींजवळ दारू पिण्यासाठी पैसे मागायचा, पैसे न दिल्यास त्यांच्यासोबत वाद घालायचा. बुधवारी रात्री सुद्धा तो आरोपींसोबत दारू पिण्यास बसला होता. मात्र त्याच्या या रोजच्या सवयीला कंटाळून आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून त्याची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वकर्मा मंदिराजवळील वाघधरा रहिवासी सुरेंद्र पिलगर हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. आरोपी सुद्धा सुरेंद्रसारखेच मजुरी करायचे. राजीवनगर परिसरातील दारूच्या दुकानात सुरेंद्र व आरोपी दारू प्यायला एकत्र बसायचे. आरोपींनी पोलिसांना सांगितले की सुरेंद्र नेहमीच त्यांच्याजवळ दारू पिण्यासाठी पैसे मागायचा व न दिल्यास त्यांच्याशी वाद घालायचा. त्याच्या या स्वभावाला त्रस्त होऊन तिन्ही आरोपींनी त्याला मारण्याचा कट रचला व जवळच्या दुकानातून भाजी कापण्यासाठी उपयोगात येणारे चाकू विकत घेतले. पूर्वनियोजित कटानुसार बुधवारी रात्री त्यांनी सुरेंद्रला पोटभर दारू पाजली व त्याला घेऊन शुभमनगर परिसरातील बंद असलेल्या जिल्हा परिषद शाळेजवळ घेऊन गेले. तिथेही त्यांनी सुरेंद्रला आणखी दारू पाजली व नशा चढल्यावर त्याला मारहाण करून त्याची हत्या केली. तर आता VKP मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत राहा VKP न्यूज. नमस्कार.